नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जॉग्राफी बाय सचिन शिंदे या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुमच्या समोर लेक्चर घेऊन आलो आहे ते म्हणजे तापी नदीचं खोरं तुम्ही म्हणणार तापी नदीच कसं काय याच्या अगोदर तुम्हाला गोदावरी नदीचं खोरं शिकवलेलं आहे त्याच्या बाहेर तुमचा एकही एक क्वेश्चन जाणार नाहीये आज परत तापी नदी का तुम्हाला शिकवायचं आहे तापी नदीचा व्हिडिओ का घेऊन आलेला आहे कारण का गोदावरी नदीच्या नंतर जर तुम्हाला कोणत्या नदीवर क्वेश्चन विचारलेले असतील आयोगाने सर्वात जास्त तर ती आहे तापी नदी तुम्ही मागचे पीवाय क्यू बघून घ्या म्हणजे तुम्हाला तापी नदीचं महत्व कळेल ओके आज जे मी तुम्हाला तापी नदीचं खोरं जे शिकवणार आहे इन फ्युचर येणाऱ्या तुमच्या काळामध्ये ज्या काही तुमच्या एक्झाम असतील त्याच्या या लेक्चरच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन नसणार आहे त्याच्यामुळं तापी नदीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला लेक्चर पहिल्यापासून म्हणजे शेवटपर्यंत बघावं लागेल पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर बघावं लागेल हां आणि परत एकदा मागच्या लेक्चरला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद लेक्चर आवडल्यावर तुम्हाला लाईक आहे कमेंट करायचे आता आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायचे ठीक आहे चला सर तापी नदीचं खोरं जे आहे याच्याबद्दल डिटेल्स माहिती आज आपण घेणार आहे चला तापी नदी जी आहे सगळ्यात पहिलं अगून आपण तापी नदी कशी वाहत आहे ओके तापी नदी कोणीकडून कोणीकडे आलेली वाहत हे आपण खोर अगोदर जे आहे ते काढून घेऊया बघा इथं मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो तापी नदी अशी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि अमरावती जिल्ह्यामधून एकोणपन्नास किलोमीटर वाहत गेल्याच्या नंतर परत हे जिल्हा कोणता आहे हे हे जिल्हा कोणता रे भावांनो हा कोणता आहे अमरावती जिल्हा ओके अमरावती जिल्ह्यामध्ये या नदीने प्रवेश केलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यातून किती किलोमीटर वाहिली ती एकोणपन्नास किलोमीटर वाहिलेली आहे आणि परत ती मध्य प्रदेशमध्ये गेली आहे इथून परत मध्य प्रदेशमध्ये गेली आणि मध्य प्रदेशमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा ती बराणपूर खिंड जवळ आलं लक्षात पुढं ती बऱ्हाणपूर खिंड नीट लक्षात राहू द्या बऱ्हाणपूर ओके बऱ्हाणपूर खिंड कुठं आहे तर बराणपूर खिंड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ओके बराणपूर खिंड कुठं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही रावेर तालुका द्या रावेर ओके रावेर तालुक्यामध्ये ही नदी बनपूर खिंडजवळ महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा प्रवेश करते नीट लक्षात राहू द्या दुसऱ्यांदा तिने महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे ठीक आहे ना नीट लक्षात राहू द्या दुसऱ्यांदा ओके दुसऱ्यांदा तिने प्रवेश केला आहे म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं की महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी नदी कोणती आहे तर पहिली नदी मिळाली तुम्हाला कोणती तापी नदी ओके याच्यानंतर पुढे आपण बघूया कोणत्या पाच नद्या आहेत महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या ठीक आहे चला तर ही नदी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला तिने जळगाव जिल्ह्यामध्ये येस जळगाव जिल्ह्यातून ही नदी वाहत गेली इकडे कुठं तुमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जळगावमधून धुळे आणि धुळ्यामधून ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करून ती गुजरातमध्ये प्रवेश करते नंतर आणि गुजरातमधून सुरतजवळ जवळ ती कोणाला मिळते आहे तर ती आरबी समुद्राला मिळत आहे ओके गुजरातमधून ती कोणाला मिळते आरबी समुद्राला ठीक आहे चला इथं आपण आरबी समुद्र वगैरे काढून घेऊया हा इथून आरबी समुद्राला मिळाली एक सेकंद हा ओके हे सगळं इकडचा काय आहे तुमचा आरबी समुद्र आणि ही आरबी समुद्राला आर समुद्रा इकडं नदी काय झालेली आहे मिळालेली आहे ठीक आहे चला मग तुम्हाला उगम कळायला का उगम कुठं दाखवायचं आहे या नदीचा यस उगम इथं आपण लिहून घेऊया हा लाल पेनाने आपण दाखवूया उगम स्थान कुठं आहे बघा उगम तुम्हाला आहे मध्य प्रदेश कुठं आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये या नदीचा उगम झाला आहे ओके okay? मध्य प्रदेशमध्ये कुठं तर मध्य प्रदेशमध्ये म्हणजेच तुम्हाला सातपुडा पर्वत ओके okay? सातपुडा पर्वतामध्ये सातपुडा पर्वतामध्येच या नदीचा उगम आहे पण तुम्हाला माहितीये आहे सातपुड्याचे एकूण सात भाग पडलेत नाव त्याला पडले सातपुडा सातपुड्याचे सात भाग जसं आपल्या महाराष्ट्रातला अस्तंबा डोंगर आहे गाविलगडचे आहे गाविलगडच्या टेकड्या आस्तंबा डोंगर हा त्याच्यानंतर तिकडे महादेव मैकल सातपुडा असे त्याच्यानंतर गुजरातमध्ये त्याचे काही नाव आहेत ठीक आहे असे सातपुड्याचे सात भाग तयार झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर सातपुडा पर्वताची जीज झालेली आहे ठीक आहे मग मध्य प्रदेशात नेमकं कुठं तर मुलताई ओके मुलताई मुलताई जवळ मुलताईमध्ये कुठं तर हे सगळं आहे बैतुल जिल्ह्यामध्ये कुठं आहे बैतुल डिस्ट्रिक्ट मध्ये या नदीचा उगम झालेला आहे मग ही नदी सुरुवातीला उगमापासून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येते आणि हिला वाहत येताना नीट लक्षात राहू हो द्या या नदीला वाहत येताना तिला एक इथं मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला इथं दोन ते तीन नद्या येऊन मिळतात कोणत्या दोन ते तीन नद्या आहेत मग या 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 नद्यांचं जे नाव आहे ठीक आहे या नदीचं इथं तुम्हाला मी देतो पहिली आहे कापरा कोणती आहे कापरा कापरा नदी त्याच्यानंतर दुसरी आहे सिपना इथं लिहून घेतो मी दुसरी कोणती आहे सिपना आणि त्याच्यानंतर तिसरी नदी कोणती आहे तर इथे गाडगी गाडगी कोणती नदी आहे गाडगी तीन नद्या मध्य प्रदेशमधल्या आहेत तिच्या उपनद्या ज्या की तिला कुठल्या तीरावून मिळतात लक्षात राहू द्या ही जी तापी नदी आहे तिकडचं वरचं तीर कोणतं रे तिचं इथं ती आहे कोणतं आहे उजवे तीर आणि उजव्या तीरावून किंवा तुम्हाला विचारा विचारते ना उत्तरेकडून ओके उत्तरेकडून तापी नदीला उजव्या तीरावून किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या त्यांचा क्रम जर तुम्हाला विचारला तर ते नीट सांगायचं आहे तुम्हाला ठीक आहे या अरबी समुद्रातलं पाणी आपण काढून देऊया नंतर नंतर शिकवताना आपण एक 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 पॉईंट बघणार आहे ठीक आहे चला तर मग आता कापरा सिपना आणि गाडगी ह्या तिच्या कोणत्या तीरावून मिळतात हा तीर कोणतं आहे हे आहे तिचे डावी बाजू कोणती आहे डावी बाजू किंवा डाव्या तीरावून मिळणाऱ्या नद्या किंवा तुम्हाला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या ओके तापी नदीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आणि उजव्या बाजूने किंवा तुम्हाला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या ठीक आहे हे पॉईंट आपण आता बघणार आहेत एक 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 एक, एक व्यवस्थित बाजून बघून घ्या चला तर मग तिला उजव्या तिरावून पहिली नदी कोणती मिळाली कापरा त्याच्यानंतर आहे सॉरी डाव्या तिरावून तिला कोणती मिळाली कापरा त्याच्यानंतर सिपना त्याच्यानंतर गाडगी या तिला तीन नद्या ज्या आहेत महाराष्ट्रात येण्याच्या अगोदर तिला येऊन मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर मग ही नदी कुठं आलेली आहे रे त्याच्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये या नदीने प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कुठं या नदीने प्रवेश केलेला आहे तर तुम्हाला कुठं सांगायचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये इथं लक्षात राहू द्या अमरावती ओके अमरावती जिल्ह्यामध्ये नदी अं प्रवेश केला आणि अमरावती जिल्ह्यामधून किती किलोमीटर वाहते ती एकोणपन्नास किलोमीटर नर महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातून कोणती नदी वाहती तापी नदी यस क्लिअर चला मग मग ही महाराष्ट्रात आल्याच्या नंतर हिला कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळतात ओके तर नीट लक्षात राहू द्या इथं तुम्हाला आपल्या मेळघाट डोंगरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्येच मेळघाटच्या डोंगरामध्ये किंवा सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावरती मी काय म्हटलं इथं मेळघाट ओके मेळघाट यस मेळघाट डोंगर किंवा सातपुडा सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावरती एक नदी उगम पावलेली आहे आणि ती नदी आहे ती म्हणजे पूर्णा नदी येस हा आणि ही पूर्णा नदी जी आहे इथून तुम्हाला जाऊन कुणाला मिळाली म्हणजे चांगदेव या ठिकाणी चांगदेव कुठं आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये ही पूर्णा नदी जी आहे ही पूर्णा नदी कुणाला जाऊन मिळते तर ती मिळते तापी नदीला मग सध्या आपण सुरुवातीला जे आहे या नदीच्या डाव्या किनाऱ्याने किंवा डाव्या बाजूने किंवा दक्षिणेकडून तापी नदीला कोणत्या नद्या मिळतात तर पहिली कोणती मिळाली मग पहिली मिळाली तुम्हाला पूर्णा नदी यस पूर्णा नदी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणती नदी येऊन मिळाली त्याच्यानंतर इथं एक आहे ती आहे भोगावती नदी कोणती आहे भोगावती इथं आपण नाव टाकूया भोगावती यस भोगावती नदी येऊन मिळाली त्याच्यानंतर या नदीला जे आहे एक सेकंद भोगावती त्याच्यानंतर इथं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक नदी उगम पावती बघा नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इथून नाशिक जिल्ह्यातून ही नदी अशी वाहत जाऊन तिला जाऊन मिळते तिचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे गिरणा काय नाव आहे गिरणा नदी ओके ओके भोगावतीच्या नंतर कोणती आहे गिरणा नदी तिला मिळते गिरणा नदीला अशा दोन नद्या येऊन मिळतात त्यांचं जे नाव आहे एक सेकंद त्यांचं जे नाव आहे इथं मी लिहून देतो इथं आहे लितूर ओके लितूर नदी आणि ही आहे मोसम कोणती आहे मोसम नदी ओके हे मोसम आणि लितूर हे कुणाच्या था? था? नदी उपनद्या आहेत ह्या आहेत गिरणा नदीच्या उपनद्या यस त्याच्यानंतर हिला पुढे गेल्याच्या नंतर एक नदी येऊन मिळते ती म्हणजे कोणती आहे अंजना कोणती आहे अंजना तापी नदीला जाऊन मिळणारी गिरणा नदीच्या नंतर कोणती आहे तर अंजना नदी आहे ओके अंजना नदी नीट लक्षात राहू द्या अंजना नदीच्या नंतर परत एक नदी आहे हिला मिळणारी ती म्हणजे कोणती आहे इकडे लक्ष द्या एक सेकंद मी लिहून देतो हा तिला इथं आहे पांझरा नदी कोणती आहे पांझरा ओके यस पांझरा ओके पांझरा नदी आणि पांझरा नदीच्या नंतर परत पुढे गेल्याच्या नंतर तिला येऊन मिळते बुराई कोणती आहे बुराई यस बुराई पांझरा अंजना आता इथे एक अजून एक छोटी नदी तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे कोणती आहे बोरी कोणती आहे बोरी हां बघा बघा आता डाव्या तिरावून या नदीला कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळालेल्या आहेत पहिली नदी कोणती आहे पूर्णा पहिली कोणती आहे पूर्णा नदी येस त्याच्यानंतर आहे भोगावती नदी त्याच्यानंतर कोणती आहे ही गिरणा नदी त्याच्यानंतर ही कोणती आहे अंजना त्याच्यानंतर कोणती आहे बोरी त्याच्यानंतर कोणती आहे पांझरा आणि त्याच्यानंतर कोणती आहे बुराई मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की तापी नदीला तापी नदीला डाव्या तिरावून मिळणाऱ्या नद्या यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा काय म्हटलं मी तापी नदीला डाव्या तिरावून मिळणाऱ्या नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा असं जर विचारलं तर पहिल्या नंबरला कोण येते बुराई त्याच्यानंतर कोणती येते पांझरा त्याच्यानंतर कोणती येते बोरी त्याच्यानंतर कोणती येते अंजना आणि अंजनाच्या नंतर कोणती येते गिरणा हे हे चालतंय हा त्याच्यानंतर गिरणाच्या नंतर कोणती येते भोगावती आणि भोगावतीच्या नंतर कोण येते पूर्णा नदी ह्या आहेत आता तुम्हाला तापी नदीच्या उपनद्या पण कुठल्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आलं लक्षात चला मग आता उजव्या बाजूने तापी नदीला कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळतात बाबा उजव्या बाजूने तर इथं तुम्हाला पहिली नदी जी आहे यस पहिली नदी इथं टाकायची गुळी कोणती आहे गुळी नदी गुळी त्याच्यानंतर दुसरी नदी आहे तिला सुकी कोणती आहे सुकी एक सेकंद माग पुढे झालं हा पहिली नदी जी आहे इथं दाखवायची सुकी त्याच्यानंतर आहे गुळी यस त्याच्यानंतर गुळी आता त्याच्यानंतर इथं आहे अरुणा कोणत्या आहे अरुणा ओके अरुणा नदी आहे त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर तुम्हाला अजून एक नदी आहे अरुणावती यस अरुणावती त्याच्याही पुढे जर नदी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आहे गोमई गोमई किंवा याला गोमती नाव म्हणायचं गोमती यस गोमई किंवा गोमती इला असं पण म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला नदी ती म्हणजे कोणती आहे बाकी कोणती आहे बाकी बरोबर चला तर मग मला सांगा आता डबल चला डाव्या तिरावून उजवे तिरावून तर उजवे तिरावून म्हणल्या तापी नदीच्या तर पहिली कोणती सांगायची आहे सुकी नदी त्याच्यानंतर कोणती आहे गुळी नदी त्याच्यानंतर कोणती आहे अरुणावती नदी त्याच्यानंतर कोणती आहे म्हणजे अरुणा नदी त्याच्यानंतर आहे अरुणा नदी येस अरुणा नदी आ, एक सेकंड अरुणा हा एक करेक्शन इकडे लक्षात घ्या पहिली कोणती आहे सुकी नदी आहे दुसरी कोणती आहे गुडी आहे आणि तिसरी इद आहे अनेर कोणती आहे अनेर नदी अनेर अनेर नावाची नदी अनेर नदीवर अनेर धरण अनेर त्याच्यानंतर अरुणावती त्याच्यानंतर गोमई ऑब्लिक गोमती आणि त्याच्यानंतर आहे बाकी बघा तुम्हाला आता आयोगाने क्वेश्चन विचारला होता तापी नदीच्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असा आयोगाने प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्हाला एक नंबरला कोणती द्यायची होती तर ती गोमई ही नदी द्यायची होती दोन नंबरला तुम्हाला कोणती द्यायची होती बुराई नदी द्यायची होती त्याच्यानंतर तुम्हाला पांझरा नदी द्यायची होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला गिरणा नदी द्यायची होती असं तुम्हाला तापी नदीच्या उप उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असा आयोगाने प्रश्न विचारला होता ठीक आहे त्यामुळे नीट लक्षात राहू द्या परत एकदा सांगतोय तापी नदीला उजव्या बाजूने किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर पहिली आहे सुकी त्याच्यानंतर गुळी त्याच्यानंतर अनेर त्याच्यानंतर अरुणावती त्याच्यानंतर गोमई किंवा तिला नाव आहे गोमती आणि त्याच्यानंतर आहे बाकी चला म्हणजे खूप सोपं आहे बघा पहिली काय आहे पहिली नदी कोणती घ्यायची सुकी सुकी गुळी सुकी गुळी सुकी गुळी नीट लक्षात राहू द्या सुकी गुळी त्याच्यानंतर अरुण अनेर नदी सुकी गुळी अनेर सुकी गुळी अनेर त्याच्यानंतर अरुणावती सुकी गुळी अनेर अरुणावती त्याच्यानंतर कोणती आहे गोमई किंवा गोमती आणि त्याच्यानंतर आहे बाकी यस या तापी नदीला उजव्या तिरावून मिळणाऱ्या नद्या तर डाव्या तिरावून तापी नदीला कोणत्या नद्या मिळतात तर पहिली आहे पूर्णा नदी यस कोणती आहे पूर्णा नदी त्याच्यानंतर कोणती आहे बघून घ्या त्याच्यानंतर आहे भोगावती भोगावतीच्या नंतर कोणती आहे गिरणा गिरणाच्या नंतर कोणती आहे अंजना अंजनाच्या नंतर कोणती आहे अंजना नंतर छोटी एक नदी आहे बोरी बोरीच्या नंतर कोणती आहे पांझरा आणि पांझरा नदीच्या नंतर कोणती आहे बुराई ह्या झाल्या तापी नदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूने डाव्या आणि उजव्या किंवा उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून डाव्या तिरावून उजव्या तिरावून मिळणाऱ्या नद्या कसं बी प्रश्न विचारू द्या ह्या त्या तापी नदीच्या ज्या आहेत ह्या उपनद्या झाल्या बघा उगम झाला त्याच्यानंतर उपनद्या झाल्या मग तापी नदी महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून नीट लक्षात राहू द्या कोणत्या जिल्ह्यातून इथं मी लिहितोय नंदुरबार ओके okay, नंदुरबार जिल्ह्यातून ही नदी जी आहे महाराष्ट्रामधून बाहेर गेली आणि ती कोणत्या राज्यात गेलेली आहे तर ती गेलेली आहे तुम्हाला गुजरात राज्यामध्ये यस गुजरात ओके okay, गुजरात राज्यामध्ये तिने प्रवेश केला आणि गुजरात राज्यातल्या इथं सुरत शहर आहे ओके okay, सुरत या सुरत जवळ ती कुणाला जाऊन मिळालेली आहे तर ती मिळालेली आहे आरबी समुद्राला ओके तर इथून ती नदी जी आहे ती कोणाला जाऊन मिळाली आरबी समुद्राला नीट लक्षात राहू द्या आरबी समुद्राला मिळणारी नदी तुम्हाला नीट लक्षात ठेवायची हिचे पॉईंट त्याच्यानंतर मग ही नदी उगमापासून मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि ही गुजरात राज्यातल्या सुरत जवळपर्यंत एकूण लांबी या नदीची किती आहे एकूण लांबी या नदीची आहे सातशे चोवीस किलोमीटर किती आहे सातशे चोवीस किलोमीटर एकूण लांबी किती आहे सातशे चोवीस किलोमीटर आणि हिची महाराष्ट्रातील लांबी किती आहे इथं तुम्हाला महाराष्ट्रातील लांबी देतो तर इथे लांबी आहे महाराष्ट्रातली दोनशे आठ किलोमीटर किती आहे महाराष्ट्रातील लांबी तिची दोनशे आठ किलोमीटर ओके ही तिची एकूण लांबी आहे ही महाराष्ट्रातील लांबी आहे मग या नदीचं क्षेत्र किती आहे ओके या नदीचं क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र जर विचारलं तर तुम्हाला या नदीचं क्षेत्रफळ सांगायचं आहे आता बघा इथं क्वेश्चन तुम्हाला विचारते ना महाराष्ट्रातलं क्षेत्र किती आणि आणि ह्याच्यातलं किती महाराष्ट्रातलं आणि एकूण एकुन किती एकूण आहे पासष्ट हजार एकशे पन्नास चौरस किमी यस पासष्ट हजार एकशे पन्नास चौरस किमी या नदीचं एकूण क्षेत्र आहे एकूण क्षेत्र आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातलं क्षेत्र जर विचारलं यस महाराष्ट्रातलं क्षेत्र जर विचारलं तर या नदीचं क्षेत्र आहे एकतीस हजार सहाशे साठ चौरस किमी ओके महाराष्ट्रामध्ये तिचं एकतीस हजार सहाशे साठ किलोमी साठ चौरस किलोमीटर महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे आणि एकूण क्षेत्र आहे पासष्ट हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर म्हणजे जवळजवळ तुम्हाला सोळा पॉइंट समथिंग म्हणजे सोळा टक्के किंवा तुम्हाला सतरा टक्के या नदीचं खोरं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि बाकीचं मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर कुठं आहे तिचं या गुजरात राज्यामध्ये आहे ओके लक्षात राहू द्या मग अजून पॉइंट लक्षात ठेवायचं आहे लांबी झाली त्याच्यानंतर क्षेत्रफळ झालं भौगोलिक स्थान या नदीचं भौगोलिक स्थान काय आहे नीट लक्षात राहू द्या इथं जर तुम्ही दक्षिणेला जर गेलात या नदीच्या दक्षिणेला जर गेला तर तुम्हाला इथं असे इकडं दक्षिणेला कोणता पर्वतरांग पाहायला भेटल तर इथं तुम्हाला पर्वत पाहायला भेटल तो म्हणजे कोणता आहे तर सात माळा ओके सातमाळा डॅश अजिंठा डोंगर सातमाळा डॅश अजिंठा डोंगर ओके सातमाळा अजिंठा डोंगर तापी नदीच्या दक्षिणेला हे डोंगर रांग आहे आणि उत्तरेला तुम्हाला या डोंगरांग या उत्तरेला कोणते डोंगरांग आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला मग द्यायचं आहे इकडं कोणतं आहे सात पुडा यस सात पुडा ओके सात पुडा पर्वत सातपुडा पर्वत तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे आणि तापी नदीच्या दक्षिणेला सातमाळा डोंगर आहे ओके याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे कोणत्या डोंगरामुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी होतात सातमाळा आजिंठा डोंगरामुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी झाली याच्या खाली तुम्हाला कोणत्या नदीचं खोरं आहे गोदावरी नदीचं आणि याच्यावरती तापी नदीचं खोरं आहे त्याचा शॉर्टकट पण मी तुम्हाला देतो कोणता शॉर्टकट आहे नीट लक्षात राहू द्या तुम्हाला महाराष्ट्र पठारावरील डोंगराचा शॉर्टकट लक्षात राहू द्या बघा सात तापी सात तापी सात गोदा सात तापी सात गोदा हरे हरे भीमा ओके हरे भीमा आणि शंभू कृष्णा बघा तुम्हाला महाराष्ट्र पठारावरील डोंगरांगाचा जर तुम्हाला क्रम जर विचारला आणि त्याच्या दरम्यान मधले जर खोरे विचारले तर नीट लक्षात राहू लाव लावून ठेवा इथं जर तुम्ही सात माला डो कोणता सात आपले इकडे एक मिनिट इथं इथं दाखवा एकच मिनिट हे आहे तुमचा सातपुडा ओके सातपुडा पर्वत ओके वरच्या इकडं आहे नर्मदा नदी यस नर्मदा आणि इथं आहे तुमची तापी नदी कोणती आहे तापी नदी इथं एक डोंगर रांग आहे ते म्हणजे सात माळा सातमाळा अजिंठा आणि इथे एक नदी वाहते ती म्हणजे कोणती आहे गोदावरी याच्या खाली एक डोंगरांग आहे हरीश चंद्र डॅश बालाघाट याच्या खाली एक नदी उगम पाऊ नदी वाहते ती म्हणजे कोणती आहे भीमा नदी आणि याच्या खाली एक डोंगरांग आहे ती आहे शंभू महादेव डोंगर आणि याच्या खाली एक नदी वाहती ती म्हणजे कोणती आहे कृष्णा नदी ओके म्हणजे याचा शॉर्टकट काय झाला बघा सात तापी यस सात गोदा सात तापी सात गोदा हरे भीमा आणि शंभू कृष्णा बरोबर ना सातमाळा डोंगरामुळे तापी इथं तुम्ही ना लिहिले तरी चालेल यस ना सात तापी सात गोधा हरे भीमा शंभू कृष्णा बघा इथं तुम्हाला जर बघितलं तर वरती नर्मदा आणि त्याच्यानंतर खाली काय तापी नदीचं खोरं म्हणजे सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी नदीचं खोरं वेगळं झालं सातमाळा डोंगरा डोंगरामुळे उत्तरेला तापी नदी दक्षिणला गोदावरी नदीचं खोरं वेगळं झालं हरिचंद्र बालाघाट डोंगरामुळे हरिचंद्र बालाघाट डोंगरामुळे उत्तरला गोदावरी आणि खाली भीमा नदीचं खोरं वेगळं झालं शंभू महादेव डोंगरामुळे उत्तरला भीमा नदी आणि दक्षिणला कृष्णा नदीचं खोरं वेगळं झालंय हा त्याचा शॉर्टकट सात तापी सात गोदा हरे भीमा शंभू कृष्णा ठीक <laughs> आहे चला असा शॉर्टकट तुम्हाला या तापी नदीबद्दल जे आहे ते सांगायचं सा आहे ठीक आहे म्हणजे काय काय आपण बघितलं चला काय काय बघितलेलं आहे तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मुलत या ठिकाणी तापी नदी उगम, उगम पावले उत्तरेकडून दक्षिणेकडे सुरुवातीला ती वाहती त्याच्यानंतर ती पश्चिमेकडे वाहत जाती आणि मध्य प्रदेशमध्ये तिला काप्रा सिपना आणि गाडगी नावाच्या तीन नद्या येऊन मिळतात त्याच्यानंतर त्या नदीचा प्रवेश मध्य प्रदेश मध्य प्रदेशातून अमरावती जिल्ह्यामध्ये येते अमरावती जिल्ह्यामधून वाहत जाताना तिला तुम्हाला एकोणपन्नास किलोमीटर ती अमरावतीमधून वाहते ठीक आहे आता नीट लक्षात राहू द्या आता व्हेरी आय एम पी पॉईंट बघा अमरावती जिल्ह्यामध्ये ही नदी आल्याच्या नंतर काय होतं बघा अमरावतीमध्ये नदी आल्याच्या नंतर अमरावतीमध्ये या तापी नदीच्या उत्तरेला तापी नदीच्या उत्तरेला इथं काली भित्तीचे डोंगर आहेत काली भित्तीचे डोंगर कोणते आहेत कालीभित्तीचे डोंगर तापी नदीच्या उत्तरेला मध्य प्रदेशमध्ये आपल्या अमरावतीमध्ये आल्याच्या नंतर उत्तरेला काली भित्तीचे डोंगर आणि दक्षिणेला इथं तुम्हाला आहेत गाविलगडचे डोंगर ओके कोणते आहेत गाविलगड गाविलगडचे डोंगर यस गाविलगडचे डोंगर या नदीच्या खोऱ्यामध्ये दक्षिणेला गाविलगडचे डोंगर उत्तरेला कालीभित्तीचे डोंगर यांच्या दरम्यान अमरावतीमध्ये तापी नदीचं खोरं आहे अरे लक्षात नीट लक्षात राहू द्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला थंड हवेचं ठिकाण ठिकाण पण पाहायला भेटल चिखलदरा यस चिखलदरा याची उंची किती आहे अकरा पंधरा अकरा पंधरा मीटर ही फायनल लक्षात राहू दे अकरा पंधरा हे याला विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं विदर्भाचं नंदनवन कोणाला म्हणतात तर चिखलदऱ्याला थंड हवेचं ठिकाण इथं तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला भेटेल थंड हवेचं ठिकाण त्याच्यानंतर मेळघाट अभयारण्य तुम्हाला तिथं पाहायला भेटेल पहिला महाराष्ट्रातला व्याघ्र प्रकल्प मेळघाटमध्ये पाहायला भेटेल जिथं तुम्हाला पूर्ण नदीचा उगम होतोय हेही इथंच आहे त्याच्यावरती गाविलगडचे डोंगर आहेत गाविलगडच्या डोंगरामध्ये वैराट नावाचं शिखर आहे कोणतं आहे वै याचा याची उंची किती आहे डबल वन डबल सेवन डबल वन डबल सेवन म्हणजे अकरा सत्याहत्तर मीटर हे तुम्हाला वैराट नावाचं शिखर आहे गाविलगड डोंगरामध्ये ठीक आहे चला गाविलगड डोंगर गावडी गाविलगड टेकड्या म्हणजे उत्तरेला कालिभित्तीचे डोंगर दक्षिणेला गाविलगडचे डोंगर यांच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या तापी नदीचं खोर आहे तिथून नदी ती प्रवेश करते मध्य प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मध्य प्रदेशमध्ये आल्याच्या नंतर जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये ती दुसऱ्यांदा प्रवेश करतीये तिथं तुम्हाला बराणपूर खिंड आहे बराणपूर खिंडचे वैशिष्ट्य तुम्हाला मी आपल्याला युट्यूबवर लेक्चर टाकलं होतं नैसर्गिक सीमा जिथं तुम्हाला महाराष्ट्रातल्या किंवा उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये रस्ते आणि लोहमा अशी बराणपूर नीट लक्षात राहू द्या तिथून ती नदी महाराष्ट्रामध्ये रावेर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यातून ती परत नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातून ती प्रकाशित शहर वगैरे असतील तिथून ती मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आणि मध्य प्रदेशमधून गेल्याच्या नंतर सुरत या शहराजवळ ती कुणाला मिळते अरबी समुद्राला मिळते आहे ठीक आहे चला हे आपण बघितलं होतं मग या नदीची एकूण लांबी किती सांगितली होती सातशे चोवीस किलोमीटर यस महाराष्ट्रातील लांबी किती आहे दोनशे आठ किलोमीटर दोनशे आठ चौरस आपलं दोनशे आठ किलोमीटर एकूण क्षेत्र किती आहे पासष्ट एकशे पन्नास पासष्ट एकशे पन्नास चौरस किलोमीटर एवढं या आपल्या तापी नदीचं क्षेत्र आहे एकूण महाराष्ट्रात या नदीचं क्षेत्र किती आहे मग एकतीस हजार सहाशे साठ म्हणजे सोळा टक्के किंवा सतरा टक्के या नदीचं खोरं महाराष्ट्रात आहे ओके चला पुढचा पॉईंट हे भौगोलिक क्षेत्र भौगोलिक क्षेत्र काय तापी नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे आणि उत्तरेला काय आहे सात पुढा पर्वतरांग आहे यांच्या दरम्यान तापी पूर्णा नदीचं खोर आहे तापी पूर्णा पूर्णाशिवाय तापी अधुरी आहे बघा नीट लक्षात राहू द्या तापी पूर्णा खोरे त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र काय आहे तर, का तर ही नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात तीन राज्यातून वाहते ही नदी महाराष्ट्र गुजरात आणि महार... मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात तीन राज्यातून ही नदी वाहती आहे ठीक आहे हे तिचं क्षेत्र सांगायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा चार जिल्ह्यातून वाहते मी खोरं नाही म्हणे चार जिल्ह्यातून वाहते तीन राज्यातून वाहते हे झालं तिच्याबद्दलची माहिती ठीक आहे चला त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे हे जे सातपुडा पर्वत आहे या हा सा, सातपुडा पर्वत आहे या सातपुडा पर्वताचे वेगवेगळे किती भाग झाले तर तुम्हाला सात भाग झालेल तर ओके इथं लिहित सातपुडा ओके सातपुडा पर्वत ओके सातपुडा पर्वताचे भाग कोणते कोणते थोडक्यात बाबा थोडक्यात तुम्हाला इथं मी भाग सांगतो जसं की मैकल पण त्याचा भाग आहे त्याच्यानंतर महादेव डोंगर हेही त्याचा भाग आहे अमरकंठक 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 डोंगर पठार अमरकंठक पठार हेही त्याचाच भाग आहे त्याच्यानंतर गाविलगड यस गाविलगड डोंगर गाविलगडच्या टेकड्या हेही त्याचाच भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्वरणमाळ यस त्वरणमाळ हे त्याचा जो भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला आस्तंबा डोंगर हाही त्याचाच भाग आहे आणि पालानिधीकडं गुजरात राज्यामधले दोन डोंगर हेही त्याचाच भाग आहे म्हणजे लक्षात राहू द्या हा जो पर्वतरांग आहे याला गट पर्वत म्हणतात कसला पर्वत आहे हा गट पर्वत म्हणजेच याला गट पर्वत म्हणजेच याला आपण ब्लॉक माउंटेन म्हणायचं का गट पर्वत ठोकळ्याचा पर्वत आपण म्हणतो त्याला ठोकळ्याचा पर्वत येस त्याच्यानंतर आता ह्या पर्वताची मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेली आहे झीज झालेली आहे काय झाली झीज म्हणजेच आपण म्हणतो शरण झालेला आहे काय झालेलं आहे शरण मोठ्या प्रमाणामध्ये का क्षरण झालेला आहे तर पहिली गोष्ट हे खूप वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर या सातपुडा पर्वतामध्ये काय झालेलं आहे तर अशा वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या नद्या उगम पाहून खाली वाहत येतात त्याच्या कार्य लोकल झरे वगैरे आहेत इथं असे खूप मोठ्या नद्या आणि खूप मोठे झरे याच्यामुळं सातपुडा पर्वताच्या पायथ्याला लक्षात राहू द्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याला काय झालेलं आहे इथं इथं तुम्हाला शिलापातची निर्मिती झालेली आहे काय म्हणतो याला आपण मराठीमध्ये सिलापाद ओके किंवा याला आपण म्हणतो पिडमॉट काय म्हणतोय पिडमॉट मोठ्या प्रमाणावरती सिलापाद किंवा पिडमॉट ची निर्मिती झालेली आहे यस हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणत्या पर्वतामध्ये कोणत्या पर्वताच्या पायथ्याला शिलापात किंवा पिडमॉटची निर्मिती झालेली आहे तर सातपुडा पर्वताच्या कशामुळे सातपुडा पर्वतल्या त्या नद्या किंवा लोकल झरे या सगळ्यांनी वाहून आणलेला गाळ असेल किंवा गळ्या पडलेल्या असतील त्यामुळे यात इथं तुम्हाला पायथ्याला शि सातकुडा पर्वताच्या पायथ्याला शिलापात किंवा पिडमॉटची निर्मिती झाली आणि दुसरं सगळ्यात आय एम पी वैशिष्ट्य काय सांगायचंय या नदीचे हे सगळं शिलापाद आणि पिडमॉट आणि क्षरण झीज होऊन परत इथालच्या सातपुडा पर्वत्याची जी पायथ्याची जमीन आहे ओके काय म्हणलं पायथ्याची जमीन ही जी जमीन आहे ही जमीन कसली बनलेली आहे तर ही जमीन बनलेली आहे बॅडलँड काय म्हणायचं याला बॅड लँड टोपोस्पियर ओके बॅडलँड म्हणजेच बँडलँड ट्रोपोस्फिअर म्हणजे ही कसली बनलेली आहे बाबा याच्यामध्ये बिहड याला आपण काय म्हणतोय बिहड याला मराठीमध्ये काय म्हणायचं बिहड म्हणजे बॅडलँड ट्रोपोस्पियर म्हणजे या जमीन ती कसली हे असली जमीन आहे कारण का खूप सारे लोकल झरे ओढे नद्या छोट्या मोठ्या याच्यामुळं काय झालेली आहे अशा पद्धतीने जमीन तयार अशी सगळं वाहून घेऊन घड्या वगैरे पडून पडून असं बिहडची निर्मिती झालेली आहे आणि ह्या बिहडमुळे हा असा प्रदेश असतो बिहड म्हणजे असा प्रदेश लक्षात राहू द्या बिहड म्हणजे असा प्रदेश असतो ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही ती निकामी जमीन असते भंगार जमीन असते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेतलं जात नाही मग कोण सातपुडा पर्वताच्या पायथ्याला कशाची निर्मिती झाली बिहड आणि त्याच्यानंतर सिलापात किंवा पिडमॉटची निर्मिती झालेली आहे हे नीट लक्षात राहू द्या हे तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला जो काय सातपुडा पर्वत आहे त्याच्या पायथ्याला हे झालंय मग असंच तुम्हाला तापी नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतेन तापी नदीच्या संदर्भातला तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सातकुणा पर्वताच्या दक्षिण उत्तरावरती शिलापात किंवा पिडमॉट किंवा तुम्हाला बॅडलँड म्हणजे बिहडची निर्मिती झालेली आहे हे वाक्य तुम्हाला जर विचारलं तर हे बरोबर आहे असं सांगायचं आहे मग असंच भारतामध्ये असंच भारतामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये अशा बिहडची बॅडलँड ट्रोपोस्फियरची निर्मिती झालेली आहे तर हे चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये बिहडची निर्मिती झालेली तुम्हाला असे हे बिहड तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथं तुम्हाला नर्मदा नदीच्या आपल्या तापी नदीच्या खोऱ्यातले बिहड पाहायला भेटतील इकडे तुम्हाला भारतातल्या चंबळ नदीमध्ये जी बिहडची निर्मिती झाली ती तुम्हाला पाहायला भेटेल नीट लक्षात राहू द्या याच्यावरती तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारल्याशिवाय राहणार नाही जर विचारला तर तुम्हाला ते सांगता आला पाहिजे आलं का लक्षात ठीक आहे चला त्याच्यानंतर याच्यानंतर आपण बघा तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत तापी नदीच्या उपनद्या तापी नदीची महाराष्ट्रातील तुम्हाला लांबी किती सांगितली रे दोनशे आठ किलोमीटर यस दोनशे आठ त्याच्यानंतर गिरणा नदीची लांबी किती आहे गिरणा नदीची आहे तीनशे किलोमीटर तुम्हाला गोदावरी नद्याच्या उपनद्या त्यांच्या लांबीनुसार योग्य क्रम आयोगाने आत्ता विचारलेला होता बावीस मधल्या एक्झामला मग तुम्हाला जर उद्या तापी नदीवरती जर तसा प्रश्न विचारलाच तर आता नीट लक्षात राहू हो द्या भीमा कृष्णा या नद्यांची डिटेल्स माहिती बाकीच्या सगळ्या नद्यांची डिटेल्स माहिती तुम्हाला आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना डिटेल्स लेक्चर बघायचे ह्या जी हा ते तुम्हाला आपल्या बॅ बै, बॅचमधून मधून तुम्ही ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल जे पुण्यामधले आहे त्यांनी ऑफलाईनमध्ये करून घ्या चला गिरणा नदीची एकूण लांबी किती तीनशे किलोमीटर पूर्णा नदीची लांबी बघा पूर्णा नदी जी आहे ते तीनशे चौतीस किलोमीटर आहे मेळघाटच्या डोंगरामध्ये नदी उगम पाऊ आली सातपुडा पर्वताच्या तिथं तिथून ती जळगाव जिल्ह्यापर्यंत तीनशे चोवीस किलोमीटर तापी नदीची सर्वात महत्वाची उपनदी जर तुम्हाला विचारली तापी नदीची सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची उपनदी जर विचारली तर ती कोणती आहे पूर्णा नदी आहे ओके पूर्णा नदी पूर्णा नदी दोन आहेत एक तापी नदीची उपनदी आणि एक गोदावरी नदीची उपनदी तिला दक्षिण पूर्णा आपण म्हणतो पांझरा नदी जर बघितली आपण पांझरा पांझरा नदीची लांबी आहे एकशे साठ किलोमीटर वाघूर नदी जर बघितली तर वाघूरची आहे नाइंटी सिक्स किलोमीटर मन नदी आहे तिची लांबी आहे शहाण्णव किलोमीटर त्याच्यानंतर सुकी नदी आहे तिची आहे ब्याऐंशी किलोमीटर आणि सिपना नदी आहे तिची आहे सेहेचाळीस किलोमीटर आता तुम्ही म्हणणार ह्या मनन बिन कोण कोणत्या उपनद्या आहेत कुणाच्या उपनद्या आहेत मन वगैरे ठीक आहे आता इकडे बघा उदाहरणार्थ इथं तुम्हाला मेळघाटच्या डोंगरामध्ये ही नदी उगम पावली ओके कोणती पूर्णा नदी ही कोणती आहे पूर्णा नदी यस पूर्णा नदी आहे इथं आपण दुसरा कलर घेऊया कोणती आहे पूर्णा नदी आणि पूर्णा नदीला डाव्या तिरण उजव्या तिरण मिळणाऱ्या नद्या बघितल्या इकडे अरुणावती आहे त्याच्यानंतर चंद्रभागा आहे शहानूर आहे ओके शहानूर त्याच्यानंतर आहे वान पूर्णा नदीच्या उपनद्या बघा पूर्णा नदीच्या पूर्ण नदीच्या डा उजव्या तिरावून मिळणाऱ्या अरुणा चंद्रभागा त्याच्यानंतर शहानूर आणि त्याच्यानंतर वान ह्या तिच्या उजव्या तिरावून डाव्या तिरावून येऊन तिला कोणत्या कोणत्या मिळतात ती आहे इकडं इकडं बघा इकडं आहे तुम्हाला का पहिली नदी आहे पेंढी कोणती आहे पेंढी त्याच्यानंतर कोणती आहे अरुणावती त्याच्यानंतर आहे मोरणा त्याच्यानंतर आहे मन त्याच्यानंतर आहे बोर्डी त्याच्यानंतर आहे ज्ञानगंगा विश्वगंगा आणि त्याच्यानंतर नळगंगा नळगंगा विश्वगंगा ज्ञानगंगा बोर्डी मन त्याच्यानंतर मोरना आणि अरुणावती म्हणजे सॉरी अरुणावती नाही काटेपूर्णा काटेपूर्णा आणि दुसरी आहे पेंढी ह्या पूर्णा नदीच्या उपनद्यात आता जरा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का तापी नदी आणि पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत उपनद्या ह्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात आणि काही दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला कोणत्या नद्याच्या उपनद्या ह्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी आहेत तर तापी पूर्ण नद्याच्या ज्या उपनद्या आहेत त्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी आहेत हे नीट सांगायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं काय म्हटलं ह्या तापी नदीच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे इकडं सातपुडा पर्वत आणि खाली कोणता आहे सातमाळा डोंगर ओके तुम्हाला इथं एकदा प्रश्न विचारला होता इथं काय सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर इथं आपण जर घेतलं ओके सातपुडा पर्वतावरती जर उभा राहिलं तुम्ही सातपुडा पर्वतावरती एखादा माणूस जर उभा राहिला इथं जर एखादा माणूस उभा राहिला सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचं पात्र पाहायला मिळतं असं तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचं पात्र पाहावयाच मिळतं ऑप्शन क्रमांक एक नर्मदा ऑप्शन क्रमांक दोन तापी ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदी ओके असं तुम्हाला वेगवेगळं ऑप्शन असू शकतं आता हे विधान नीट लक्षात राहू द्या हे सातपुड्याचे सात भाग इथं वेगवेगळ्या डोंगर पठारातून ही नदी वाहते खचदरी तर सगळ्यात मोठी खचदरीतून वाहणारी नदी कोणती खचदरी ओके okay. रॅप व्हॅली काय म्हणायचं रेप व्हॅली खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे तापी नदी बऱ्याचशा नद्या खचदरीतून वाहतात महाराष्ट्रातल्या पण जसं की भीमा नदी वाहतीये गोदावरी नदी वाहतीये कृष्णा नदी पण वाहतीये खच खच ता खचदरीतून पण सगळ्यात जास्त खचदरीतून वाहणारी म्हणजे पर्टिक्युलर नदी कोणती आहे ती म्हणजे तापी नदी अलग लक्षात तापी नदी तुम्हाला खचदरीतून वाहते आणि मग मला सांगा आणि याच्या सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणती आहे नर्मदा नदी नर्मदा नदी ही खोल गळईतून वाहणारी नदी आहे वी आकाराची दरी अशी वी आकाराची दरी जी असते त्या घळईतून वाहणारी नदी आहे ती म्हणजे नर्मदा त्यामुळे ती सातपुडा पर्वताच्या पलीकडे डोंगरात खूप घोल घळईतून वाहते तिला असं बघावं लागेल तो ती दिसन आणि इथं जरी उभा राहिले सातपुडावर तर आज लगेच समोर तुम्हाला असं लगेच तापी नदीचं पात्र पाहायला भेटते का तर ही खचघरीतून वाहते त्याच्यामुळं ही तुम्हाला इचं पात्र पाहायला भेटेल सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचं पात्र पाहायचं मिळेल तर ते आहे तापी नदीचं पात्र आलं लक्षात त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आता तापी नदी जी आहे नीट लक्षात राहू दे इथं मी वैशिष्ट्य वैशिष्ट्य जे आहेत इथं वैशिष्ट्य अजून मी तुम्हाला सांगतो काय आहे तर ही जी तापी नदी आहे या तापी नदीने ही तापी नदी जी आहे तापी नदीने मध्य प्रदेशमधून जे काय मोठ्या प्रमाणामध्ये गाळ वाहून आणलेला आहे तापी आणि पूर्णा नदीने मध्य प्रदेशातून जो काय गाळ वाहून आणलेला आहे तो इथं तुम्हाला असा मोठ्या प्रमाणामध्ये खूप खोलवर खूप तुम्हाला जर प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप खोलवर खूप खोलवर गाळाचे संचन झाले आहे खूप खोलवर गाळाचे संचयन खूप खोलवर गाळाचे संचयन झालेलं आहे तर ती नदी कोणती आहे तर ती आहे तुमची तापी नदी नीट लक्षात राहू हो द्या तापी नदीने मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये तापी आणि पूर्णाने जो काही गाळ वाहून आणलेला आहे तो इथं खानदेशामध्ये ओके खानदेश या खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळाचं संचयन झालेलं आहे मग तुम्हाला जर प्रश्न विचारला महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप खोलवर गाळाचं संचयन झालेलं आहे तर ते आहे तुम्हाला तापी नदी आलं लक्षात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त ती तुम्हाला कुठं वाहते इथं जळगाव जिल्हा आहे ओके जळगाव त्याच्यानंतर आहे तुम्हाला धुळे आणि त्याच्यानंतर आहे इथं नंदुरबार आणि या तीन जिल्ह्यांना मिळून काय म्हणतो आपण या तीन जिल्ह्यांना म्हणतो खानदेश काय म्हणतोय खानदेश मान या खान देशाच्या या खान देशामध्ये या नदीने मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणलेला आहे सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला आहे सुपीक गाळ याच्या खूप मोठ्या पिका म्हणजे खूप नगदी पिकं जे आहेत नगदी पिकं हे नगदी पिके मोठ्या प्रमाणामध्ये इथं घेतले जातात नगदी पिके जसं की तुम्हाला ऊस असल ओके त्याच्यानंतर कापूस असल ऊस कापूस त्याच्यानंतर केळी असल हे मोठ्या प्रमाणावरती पीक इथं घेतलं जात आहे म्हणून खानदेशाच्या आर्थिक विकासावर भर पाडणारी नदी कोणती आहे तर ती आहे तापी नदी त्याच्यानंतर या तीन जिल्ह्यांना मिळून काय म्हणतात खानदेश तर खानदेश कन्या तापी नदीला काय म्हणतात खानदेशाची कन्या खानदेशाची ओके खानदेशाची कन्या म्हणून कुणाला ओळखलं जातं तर ते तापी नदीला खानदेशाची कन्या म्हणून ओळखलं जातं असं महत्वाचे पॉईंट तुम्हाला तापी नदी संदर्भात सांगायच्या इथं तापी नदीला अजून एक महत्वाचं पॉईंट तापी नदीच्या खोऱ्यामध्ये इथं खूप खोलवर गाळाचं संचयन झालेल्यामुळं इथं वातावरण जे आहे अल्लादायक अल्लाहदायक अल्लाहदायक झालेला आहे अल्लादायक म्हणून इथं हिवाळ्यामध्ये हिवाळ्यात ओके हिवाळ्यामध्ये कोणते वारे वाहतात या हिवाळ्यामध्ये तुम्हाला बोचरे बोचरे वारे वाहतात नीट लक्षात राहू द्या स्थानिक तुम्हाला जर प्रश्न विचारला हे तुम्हाला ध्रुवावरती जे वारे वाहत असतात बोचरे वारे त्याला थंडगार वारे म्हणतात स्थानिक भाषेमध्ये सीत वारे जसं की मग इथं वातावरण थंड आहे खानदेशामध्ये या नदीच्या खोऱ्यामध्ये गाळाचं खूप संचयन झाल्यामुळं वातावरण आल्हादायक आहे आणि तिथं हिवाळ्यामध्ये कोणते वारे वाहतात असं जर विचारलं तर बोचरे वारे वाहतात खूप महत्त्वाचे पॉईंट सांगायचे बिहडची निर्मिती बॅडलँड ट्रोपोस्पियर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये तयार झालेला आहे त्याच्यानंतर सिलापात पिडमॉटची निर्मिती तापी नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजेच तुम्हाला हे दोन्ही पण बिहड आणि पिडमॉट हे आपल्या सातपुडा पर्वताच्या दक्षिण उत्तरामध्ये सातपुडा पर्वताच्या दक्षिण उत्तरावरती किंवा पायथ्याला म्हणायचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याला इनडायरेक्टली ते तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येते त्याच्यानंतर भोसरे वारे या नदीच्या खोऱ्यामध्ये वाहतात हिला खानदेशाची कन्या म्हणतात त्याच्यानंतर खानदेशाच्या आर्थिक विकासावर भर पाडणारी नदी असं खूप महत्वाचे महत्वाचे पॉईंट जे आहेत हे तुम्हाला ता, तापी नदीबद्दल सांगायचे आहेत आणि तापी नद्याच्या उपनद्यांचा लांबीनुसार योग्य क्रम लावा असं जर विचारलं तर पहिल्या नंबरला कोण येईल रे पहिल्या नंबरला तुम्हाला येईल ती म्हणजे कोण आपली पूर्ण नदी तीनशे चोवीस किलोमीटर लांबीची पूर्ण नदी त्याच्यानंतर आहे गिरना नदी दोन नंबरला येईल तीनशे किलोमीटर लांबीची त्याच्यानंतर तुम्हाला नखनिष्ठ आहे पांजरा नदी एकशे साठ किलोमीटर लांबीची त्याच्यानंतर तुम्हाला आहे ती म्हणजे वाघूर नदी ही शहाण्णव किलोमीटर वाहते आता वाघूर नदीबद्दल जर तुम्ही बघितलं वाघूर नदीबद्दल जर बघितलं इकडे लक्ष द्या वाघूर नदी वाघूर नदीबद्दल तुम्हाला माहिती आहे सातमाळा डोंगरामध्ये हे सातमाळा आणि इकडं आहे आजिंठा डोंगर आणि इथं या आजिंठ्या डोंगरामध्ये तुम्हाला आजिंठ्याच्या डोंगरामध्ये बा काय तुम्हाला इथं हे काय दौलताबादचा किल्ला दौला दौलताबाद ओके इतिहासकालीन इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला आहे आणि इथं छोटे डोंगर आहेत ते म्हणजे कोणते आहेत चौक्याचे डोंगर ओके चौक्याचे डोंगर आणि या चौक्याच्या डोंगरामध्ये दौलताबादच्या किल्ल्याजवळ एक नदी उगम पावते ती म्हणजे कोणती आहे वाघूर नदी आणि ती इथं जाऊन कोणाला मिळते तापी नदीला जाऊन मिळते कोणत्या नदीला तापी नदीला हिचं का नाव आहे वाघूर नदी तुम्हाला जर प्रश्न विचारला इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला कोणत्या नदी काठावर आहे तर वाघूर नदी काठावर आहे तुम्हाला ने प्रश्न विचारला होता ठीक आहे चला तर हे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत ठीक आहे चला आता जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये जॉईन करा नाहीतर ऑनलाईन करा ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच जॉईन करायची आहे भूगोलमध्ये तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क कमी वेळेत पाडायचे असतील ओके तर एकही क्वेश्चन चुकून नसेल द्यायचा तुमचे स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला जॉग्रॉफीच्या बॅचसाठी आपल्याकडं महत्वाच्या बॅच उपलब्ध आहेत जॉग्रॉफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला नवीन अभ्यासक्रम राज्यसेवा परीक्षेची बॅच तुम्हाला मी टाकलेली आहे सध्याला तुम्हाला याच्यामध्ये चौऱ्याऐंशी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अजून तुम्हाला याच्यामध्ये सात व्हिडिओ जे आहेत येऊन पडणार आहेत जसं की मानवी भूगोल आणि त्याच्यानंतर वस्ती भूगोल ओके मानवी भूगोल ह्युमन जॉग्राफी अच्छा एक व्हिडिओ अजून टाकलाय अजून दोन व्हिडिओ टाकायचे त्याच्यामध्ये आणि वस्ती भूगोल हे तुम्हाला व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकायचे राहिलेले आहेत ओके सध्याला तुम्हाला चौऱ्याऐंशी व्हिडिओ इथं नवीन अपडेटेड तुम्हाला बघायला भेटेल प्राकृतिक भूगोल आहे सगळा कव्हर केलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर जगाचा भूगोल हा तुम्हाला जगाच्या भूगोलचे तीन व्हिडिओ टाकायचे आहेत त्याच्यानंतर ह्युमन ज्योग्राफी आणि वस्ती भूगोल म्हणजे असे जवळजवळ जव सात व्हिडिओ माझे टाकायचे बाकीत सगळे व्हिडिओ बाकी, बाकी टाकून झाले तर त्याच्यानंतर भारताचा भूगोल एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिलाय महाराष्ट्राचा भूगोल एकदम डिटेल्स कव्हर करून दिलाय आणि हवामानशास्त्र क्लायमॅटॉलॉजी पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर करून दिलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच दोन हजार तेवीस टार्गेटेड ज्याला घ्यायची त्यांनी इथं घेऊ शकताय त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक बॅच आहे संयुक्त गडब आणि गटक परीक्षा टार्गेट तुम्हाला तीस एप्रिल असणार आहे, आहे, आहे नवीन रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन बॅच जी फीस आहे अकराशे नव्याण्णव रुपये या सगळ्यांची जी फीस आहे पण हे तुम्हाला मी सांगतो सध्याला बॅचची वैशिष्ट्य नवीन अभ्यासक्रमानुसार पन्नास प्लस व्हिडिओ लेक्चर असणार आहेत प्रत्येक घटक तुम्हाला मी मॅपिंग नकाशा तुम्हाला बसून देणार आहे तुम्ही आता नकाशा बघितलाच असं आपणला डिजिटल बोर्ड याच्या माध्यमातूनच तुम्हाला कलर चार्ट मॅप सगळं डिजिटल खतरनाक शिकवणार आहे आणि तुम्हाला ऑच टाईम जो आहे तो तीन पटे एक व्हिडिओ तीन वेळा बघू शकताय ओके आणि व्हॅलिडिटी जी आहे व्हॅलिडिटी तुम्हाला एकशे ऐंशी दिवस ही बॅच तुम्हाला बघायला भेटणार आहे नीट लक्षात राहू द्या प्ले डाऊनलोड डाउनलोड आहे तुम्हाला जॉग्रॉफी बाय सचिन शिंदे आणि त्याच्यावरून तुम्हाला ह्या बॅच घ्यायच्या आहेत ठीक आहे आता तुम्हाला संयुक्त गडब मुख्य परीक्षा संयुक्त मुख्य परीक्षेची सुद्धा बॅच तुम्हाला अवेलेबल आहे हिची फीस तुम्हाला आहे फक्त रूपे, पस्तिश वीडियों, पस्तिश, पस्तिश वीडियों फक्त रुपये रुपये व्हिडिओ व्हिडिओ पण या सगळ्या ज्या बॅच आहेत या सगळ्या बॅच जर तुम्ही ह्या ह्या तुम्हाला एक एप्रिल पर्यंत जर घेतल्या एक एप्रिलच्या अगोदर जर घेतल्या तर एक एप्रिलपर्यंत तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट आहे तीस टक्के म्हणजे कंबाईनची बॅच फक्त तुम्हाला साडेआठशे रुपयाला पडती बाराशे रुपयाची त्याच्यानंतर तीनशे रुपयाला फक्त तुम्हाला कंबाईन मुख्य परीक्षेची बॅच पडते एकोणीसशे रुपये राज्यसेवेच्या परीक्षेची बॅच आहे ती फक्त तुम्हाला बाराशे तेराशे रुपयाला पडते हे तुम्हाला खूप महत्वाचा आणि खूप भारी चान्स आहे तीस टक्के डिस्काउंट दिले मी प्रजासत्ताक दिनानिमित्त ती बॅच तुम्हाला जॉईन करायची सगळ्या बॅचेसवरती आपल्याला तीस टक्के डिस्काउंट आहे दुसरं महत्वाचं काय आहे प्ले स्टोर गेल्याच्या नंतर हे दोन ऍप तुम्हाला पाहायला भेटतील मराठीतून भूगोल लिहिलेले जॉग्राफी बाय सचिन शिंदे सचिन शिंदे भूगोल इथं तुम्हाला हा लोगो दिसेल याच्यावरती सुद्धा तुम्हाला सर्व बॅच आहे का आणि हा लोगो एक दिसेल जॉग्राफी बाय सचिन शिंदे हे दोन ऍप आहेत आपले याच्यावर जर गेलात तर याच्यावरती सध्या तुम्हाला कंबाईंड पूर्व परीक्षेची बॅच पाहायला भेटेल याच्यावर कंबाईंड आणि राज्यसेवा दोन्ही बॅच तुम्हाला इकडे तिन्ही बॅच पाहायला भेटतील हे दोन ॲप आहेत आपले दोन्ही पण तुम्हाला डाउनलोड करून ठेवा तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला सगळ्या बॅच अवेलेबल आहेत अशा तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जर तुम्हाला गुगलमध्ये मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करून आपली ऑनलाईन बॅच जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत ठीक आहे चला याच्यानंतरच जर तुम्हाला मॅथ अँड रिजनिंग संजय पहाडे मॅथ अँड रिझनिंग यांची म्हणजे मॅथमध्ये आणि रिझनिंगमध्ये जर तुम्हाला खूप जास्त आणि चांगले मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला सव्वीस जानेवारी निमित्त पहाडे सरांनी ऑफर ठेवलेली आहे याच्यामध्ये पंचवीस टक्के ऑफ आहे तुम्हाला चौदाशे नव्याण्णव रुपयाची बॅच त्याच्यावर पंचवीस टक्के ऑफ हे पण तुम्हाला खूप भारी चान्स आहे याच्यावरती तुमची बॅच जी आहे ती घ्या आणि गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क जास्त पाडा ठीक आहे पहाडे सरांना तुम्ही ओळखताय त्याच्यामुळे यांचे एकदम खतरनाक आणि एग्जाम ओरिएंटेड स्ट्रिक्ट आहेत तुम्हाला मॅथ अँड रीझनिंग तुम्हाला खूप सोपं जाईल ठीक आहे चला याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इतिहास विषयाची बॅच जर लावायची असतील तर तुम्हाला माहिती आहे सचिन सर स्पर्धा ग्रामावरती होते त्यांची सुद्धा बॅच त्यांनी टाकलेले आहेत आणि ऑल बॅचेसवरती त्यांनी तर डायरेक्ट सत्तर टक्के ऑफ दिलेला आहे खतरनाक चान्स आहे इतिहासासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील तर सचिन गुळिक सरांचं तुम्हाला ॲप दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांची सत्तर टक्क्यामध्ये तुम्हाला बॅच पाहायला भेटेल ठीक आहे चला सर नेक्स्ट पॉईंट आहे आपला नदी आणि संगम स्थळे तापी नदीवरती आपण बघतोय काहीच ठेवणार नाही सगळं सांगणार आहे प्रकाशे शहर जर बघितलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिथं तापी आणि गोमती नदीचा संगम आहे कोणत्या आहे तापी नदी आणि गोमती नदीचा संगम कुठे आहे प्रकाशे शहर तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारते चांगदेव जळगाव जिल्ह्यातलं तिथं तापी आणि पूर्णा नदीचा संगम तुम्हाला दिलेला आहे कपिलेश्वर तापी आणि गिरणा नदीचा संगम दिला बाळापूरमध्ये तुम्हाला मन आणि म्हैस आता ही लोकल नदी आहे ती तिथं संगम झालेला आहे तापी आणि चंद्रबागा चंद्रभागा पूर्णा नदीची उपनदी तुम्हाला दाखवली इथं पूर्णा करा ओके पूर्णा नदीची रामतीर्थ या ठिकाणी त्यांचा संगम होतो तापी आणि पांझरा तापी आणि पांझरा नदी जर बघितली तर मुडावत धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा संगम झालाय तापी आणि वाघूर औरंगाबादमधली उगम पावणारी नदी वाघूर ती टक्कर खेड म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्येच ती जाऊन मिळते गिरणा आणि मोसम नदी जर बघितली आपण आता गिरणाची उपनदी लितूर आणि मोसम बघितली ती आपण ना मालेगाव जिल्ह्यामध्ये आपलं मालेगाव तालुक्यामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा संगम झाला तापी आणि बुराई नदी आपण बघितली सिंदखेड तिकडं संगम झालाय पूर्णा आणि उमा उमा छोटी नदी आहे त्याची लोकल सांगवी अकोला या ठिकाणी तिचा संगम होतोय नदी काठावरील शहरे पांजरा नदी जर बघितली तिच्यावरती धुळे शहर वसलेला आहे गोमती किंवा गोमई नदी जर बघितली उत्तरेकडून दक्षिणेकडे उजव्या तीरावरची तर शहादा नदी म्हणजे शहादा शहर या नदीच्या काठावर आहे शहादा तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशला सीमा लागते आणि गुजरातला पण सीमा लागते कान नदी आहे साखरी हे शहर या नदीवरती वसलेलं आहे अरुणावतीवरती शिरपूर हे शहर वसलेलं आहे जोड्यालावामध्ये प्रश्न विचारताय बघा तुम्हाला नदी आणि काठावरील शहर आहे त्याच्यानंतर निर्गुणा एक छोटी नदी तिकडची लोकल पातूर शहर आहे नळगंगा ही नदीवरती तुम्हाला मलकापूर हे शहर वसलेलं आहे मास नदी आहे सेगाव लक्षात राहू द्या सेगाव शहर बुलढाण्यामधलं हे मास नदीवर लितूरवरती चाळीस गाव आहे जळगाव मधलं ठीक आहे त्याच्यानंतर या खोऱ्यातील धरणं जर बघितले रंगावली धरणं आहे तुम्हाला रंगावली नदीवर म्हणणार ही कुठालची हे लोकल नद्या आहेत पांझरा नदी आहे त्याच्यावरती तुम्हाला अंजनेरी प्रकल्प आहे पांजरा नदीवर सय्यद नगर हे धरण आहे दोन हजार सतराला तुम्हाला राज्यसेवाला मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता आणि सगळ्या नद्या या धुळे जिल्ह्यातल्या दिल्या होत्या सगळे धरण धुळे जिल्ह्यातले दिले होते, होते। जोड्यालावामध्ये प्रश्न विचारतोय तेराला पण आपल्या ह्याला पण विचारला होता सतराला पण प्रश्न विचारला होता कॉम्बाईनला बुराई नदीवरती फोपर धरण आहे अनेर नदीवर अनेर धरण पांजरावर पांजरा बुराई नदीवर नवथा धरण आहे सगळे धरण तुम्हाला धुळे जिल्ह्यातले येतात गिरणा नदीवर जामदे आणि दहिगाव हे छोटे प्रकल्प आहेत गोमती नदीवर सुसरी धरण तापी नदीवर हातनूर प्रकल्प आहे आणि त्या हतनूर धरणामधल्या जलाशयाला तुम्हाला मुक्ताई सागर जलाशय असं त्यातल्या पाण्याला नाव दिलेलं आहे वाघूर नदीवर वाघूर पूर्ण नदीवर जिगाव जिगाव हे धरण आहे आणि नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे बुलढाण्यामधलं ठीक आहे महत्वाचे धरण जर तुम्हाला विचारले तर तापी नदीवरती देहाली एक धरण आहे बाकी नदीवरती माणिकपुरी तापी नदीवर परत वाडी शेवाडी हे धरण तुम्हाला आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे गिरणा नदीवर चनकापूर धरण काटेपूर्णा नदीवर महान धरण आहे महान नीट लक्षात राहू द्या ओके तर अशा प्रकारे आपण तापी नदीचं खोरं जे आहे ते या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे याच्या पलीकडे तुम्हाला एकही क्वेश्चन तापी नदीच्या बाहेर तुम्हाला जाणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला एवढं लेक्चर जे आहे ते व्यवस्थित व्यवस्थित बघून घ्या याच्या सगळ्या नोट्स ज्या आहेत पीडीएफ आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला टाकलेल्या आहेत टेलिग्राम चॅनल प्रायव्हेट आहे ज्यांना टेलिग्राम जॉईन करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपच्या नंबरवरती इथं मॅसेज करू शकता हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे डबल नाईन डबल नाईन त्याच्यानंतर टू थ्री सेव्हन थ्री नाईन थ्री आणि त्याच्यानंतर टू थ्री हे शेवटचं तीन आहे हा व्हॉट्सअपच्या नंबरवरती मला मॅसेज टाका सेल आ, सर शेअर मी टेलिग्राम लिंक मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक सांगेल टेलिग्रामच्या लिंकमध्ये तुम्हाला आपल्या सगळ्या नोट्स येतात ओके महाराष्ट्राचा भूगोल सगळ्या नोट्स आहेत त्याच्यानंतर इंडियाच्या नोट्स आहेत भारताचा भूगोल संपूर्ण मराठीमधून सर्च करायचं मराठीमधून संपूर्ण ओके संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल ओके असा सर्च करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल त्याच्यानंतर तुम्हाला हे फिजिकल जॉग्रॉफी ओके फिजिकल इंग्लिशमधून सर्च करा फिजिकल जॉग्रॉफी त्याच्यानंतर हवामानशास्त्र ओके okay, शास्त्र या सगळ्या नोट्स तुम्हाला मी टेलिग्रामवरती टाकलेल्या आहेत टेलिग्राम प्रायव्हेट आहे तुम्हाला सापडणार नाही ओके okay, तुम्हाला मी या नंबरवरती मला मेसेज करावा लागेल मग तुम्हाला मी टेलिग्रामची लिंक सेंड करेन तिथून डाउनलोड करा नोट्स आणि तुम्ही घरी व्यवस्थित अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच लावायची त्यांनी ऑनलाईन बॅच सुद्धा लावून घ्या सध्याला एक एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑफर आहे ओके चला आणि शेवटपर्यंत तुम्ही लेक्चर बघितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत थँक्यू धन्यवाद टेक केअर काळजी घ्या खूप अभ्यास करा लवकर नोकरीला लागा तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सगळ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाय बाय